मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी म्हणजेच आज कोकणात दाखल होते. कणकवलीत या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा कणकवलीत पोहोचल्यानंतर विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होईल. कोकणातल्या या यात्रेचं मुख्य आकर्षण असेल ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे. नारायण राणे यांचे कुटुंबीय कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत, त्यामुळे यावेळी राणे भाजपात प्रवेश करतात का याची उत्सुकता केवळ सिंधुदुर्गातच नाही तर संपूर्ण राज्यातल्या राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत फलकयुद्ध सुद्धा सुरू आहे. सेना भाजप नेत्यांचा एकत्रित फोटो असलेले फलक जसे झळकत आहेत तसेच राणेंच्या स्वाभिमान पक्षाकडूनही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक दिसत आहेत. या फलकांची चर्चा सध्या कोकणात आहे. कणकवलीनंतर ही महाजनादेश यात्रा रत्नागिरीत येणार आहे. तर याच यात्रे संदर्भातली तयारी कुठवर आली आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, यात्रेची तयारी कुठवर आली आणि सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे नारायण राणे. सुवर्ण, दुपारी 1:30 सुमारास कणकवलीत ही सभा होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री जेव्हा महाजनादेश यात्रा घेऊन कणकवलीला येतील, कणकवली शहरातून त्यांची रॅली निघणार आहे आणि रॅलीने मुख्यमंत्री या सभेच्या ठिकाणी येणार आहेत. ह्या सभेच्या ठिकाणी जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. लोकांना यामध्ये मुख्यमंत्री किती वाजता येतात याकडे थोडंसं लोकांचं लक्ष आहे, कारण या आजच्या सभेचं लक्ष महाजनादेश यात्रेबरोबरच खास आकर्षण ठरणार आहे ते नारायण राणे. नारायण राणे हे भाजपात असून नसल्यासारखे आहेत, कारण ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत, परंतु ते भाजपात येणार का, त्यांना भाजपात प्रवेश मिळणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नारायण राणेंचे फलक ठिकठिकाणी सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे हे फलक देखील चर्चेचा विषय झालेला आहे आणि लोकांमध्ये हीच उत्सुकता आहे की नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळणार का, याची उत्सुकता संपूर्ण कोकणवासियांना. अगदी बरोबर, ही उत्सुकता दुपारी ज्यावेळेला महाजनादेश यात्रा सुरू होईल, मुख्यमंत्री ज्यावेळेला कणकवलीत दाखल होईल त्यानंतर खरं तर संपेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद.